हेलो एवरीवन, वेलकम टू ऑल। टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड फिफ्थ नवोदय चैप्टर 5 एलसीएम एंड एसएफ ऑफ द नंबर्स। चैप्टर 5 मध्ये आज आपण पाहणार आहे असाइनमेंट 5.2। असाइनमेंट 5.2 मधील फर्स्ट क्वेश्चन, व्हाट इज द एलसीएम ऑफ 2 × 3 × 5 एंड 3 × 5 × 7। या ठिकाणी आपल्याला एलसीएम काढायचा आहे। आता इथे 2 × 3 × 5 ह्या तिन्ही नंबरचा आपल्याला मल्टिप्लाय करून आलेला नंबर आणि ह्या तिन्ही नंबरचा मल्टिप्लाय करून आलेला नंबरचा आपल्याला एलसीएम काढायचा आहे। त्याकरता आपण ते नंबर रायटिंग करून घेणार आहे 2 × 3 × 5। त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 3 × 5 × 7। 2 × 3 = 6, 6 × 5 = 30। त्यानंतर 3 × 5 = 15, 15 × 7 = 105। दोन नंबरचा आपल्याला काय काढायचा आहे, एलसीएम काढायचा आहे, म्हणून 30 आणि 105 हे दोन नंबर कुठल्या एका प्राईम नंबरच्या टेबलमध्ये ते आपल्याला बघावं लागेल। इथे 0 आहे आणि इथे 5 आहे, त्या दोन नंबरला आपल्याला 5 ने डिवाइड करता येते, म्हणजेच 5 × 6 = 30, 5 × 2 = 10, 5 × 1 = 5। त्यानंतर 6 आणि 21 हे दोन्ही नंबर 3च्या टेबलमध्ये आहे, म्हणून 3 × 2 = 6, 3 × 7 = 21। त्यानंतर 2 आणि 7 हे दोन नंबर कुठल्या टेबलमध्ये नाही आहे, म्हणून आपण हे नंबर असे राहू दिले तरी चालेल, किंवा लास्टपर्यंत 1 नंबर A पर्यंत त्याला डिवाइड केलं तरी चालेल, म्हणजेच 2 × 1 = 2, 7 जसच्या तसा, पुन्हा 7 × 1 = 7। याप्रमाणे आपण रायटिंग केलं तरी चालेल आणि बाजूच्या नंबरचा आपल्याला मल्टिप्लाय करत असतो, म्हणून यासाठी आपण 1A पर्यंत काढलेलं असेल तर आपल्याला ह्या बाजूच्या नंबरचा मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणजे 5 × 3 × 2 × 7, म्हणून LCM = 5 × 3 × 2 × 7। तर हा आलेला आहे LCM। तर आपल्याला ऑप्शनमध्ये याप्रमाणे ऑप्शन दिलेले आहे, म्हणून आपल्याला आपण जे ॲन्सर काढलेलं आहे ते ॲन्सर आपल्याला ऑप्शनमध्ये सर्च करायचं आहे। तर 5 × 3 × 2 × 7 ते दिलेलं आहे ऑप्शन सीमध्ये, 5 × 3 × 2 × 7। आपल्याला ॲन्सर, आपण जे ॲन्सर काढलेलं आहे त्या ॲन्सरमध्ये जे नंबर आहेत तेच नंबर आपल्याला ॲन्सरमध्ये रायटिंग केलेले पाहिजे, म्हणून ऑप्शन सीमध्ये सर्व नंबर दिलेले आहे, म्हणून ऑप्शन सी इज अ राईट ॲन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, द LCM ऑफ 24, 36 आणि 42। तिन्ही नंबरचा आपल्याला LCM काढायचा आहे, म्हणून 3 नंबर आपण रायटिंग करून घ्यायचे आहे आणि तिन्ही नंबर कुठल्या टेबलमध्ये आहे ते बघावं लागेल। तर ठिकाणी युनिट प्लेसर 4 आहे, या ठिकाणी 6 आहे आणि या ठिकाणी 2 आहे। या सर्व नंबरला आपण 3 ने डिवाइड करू शकतो, म्हणजेच 3 × 8 = 24। ह्या दोन्ही नंबरला आपण 3 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे 3 × 1 = 3, 3 × 2 = 6। इथे पण 3 × 1 = 3, 1 शिल्लक राहतो, 1 × 2 = 12, 3 × 4 = 12। आता या सर्व नंबरला पुन्हा आपल्याला 2 ने डिवाइड करता येते, म्हणजे 2 × 4 = 8, 2 × 6 = 12, 2 × 7 = 14। पुन्हा 4 आणि 6 या दोन नंबरला डिवाइड करता येते 2 ने, म्हणून 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 7 जसेच्या तसे। जो नंबर येत नसेल तो नंबर आपण जसा तसा खाली रायटिंग करत असतो। आता इथे बघा, 2, 3, 7 हे तिन्ही नंबर कुठल्या एका टेबलमध्ये आहे नाही, म्हणून आपल्याला बाजूचे जे नंबर आहे त्या बाजूच्या नंबरचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणून LCM = 3 × 2 × 2 × 2 × 3 × 7। तर यानंतर आपल्या सर्व नंबरचा मल्टिप्लाय करायचा आहे, 3 × 2 = 6, 6 × 2 = 12, ह्या तीन नंबरचा जो मल्टिप्लाय आहे तो आलेला आहे 12। त्यानंतर 2 × 3 = 6, 6 × 7 = 42, इथे आलेलं आहे 42। आता ह्या दोन नंबरचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे 12 × 42, त्या रफमध्ये पण आपण याप्रमाणे करू शकतो 42 × 12, 12 होतात 24, 24 × 4 = 2, 12 × 4 = 48, 48 × 2 तिथे येतात 50। जे ॲन्सर आलेलं आहे त्या सर्व नंबरचं ते आलेलं आहे 504, म्हणून 504 का झालेला आहे या तिन्ही नंबरचा LCM, म्हणून ऑप्शन सी 504 इज अ राईट ॲन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर इज 216, इफ देअर SCF इज 6 देन देअर LCM इज। म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर, दोन नंबरचा प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लाय आहे, दोन नंबरचा जो प्रोडक्ट आहे म्हणते तो आहे म्हणते 216।
इफ देअर एस सी एफ, इफ म्हणजे जर, देअर म्हणजे त्यांचा एस सी एफ आहे म्हणते 6 आणि त्याचा एल सी एम किती राहणार आहे म्हणते। तर याकडे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की दोन नंबर कुठलेही असो, सपोज आपण इथे दोन नंबर एक्स आणि वाय घेऊ आणि इज इक्वल टू त्याचा एस सी एफ आणि त्याचा एल सी एम, मला दोन नंबरचा प्रोडक्ट दिलेला असेल आणि इथे एक एस सी एफ दिला असेल आणि एल सी एम दिलेला असेल, जो दोन नंबरचा प्रोडक्ट राहतो आणि जो एस सी एफ आणि एल सी एम या दोघांचा जो मल्टीप्लायर राहत असतो तो सेम राहत असतो। म्हणून या ठिकाणी 216 आपण दोन नंबरचा प्रोडक्ट रायटिंग करून घेणार आहे। त्यानंतर एस सी एफमध्ये आपल्याला 6 दिलेला आहे आणि एल सी एम दिलेला नाही आहे। तर याप्रमाणे मांडणी केल्यावर आपल्याला 216 जसा तसा रायटिंग करून घ्यायचा असतो आणि इज इक्वल टू सिम्बॉलच्या त्या साईडचा नंबर 6 हा मल्टीप्लायमध्ये दिलेला आहे, तो 6 आपल्याला नंबरजवळ आणायचा असेल तर 6 मल्टीप्लायमध्ये असल्यावर तो या साईडने डिव्हिजनमध्ये जातो आणि डिव्हिजनमध्ये असेल तर मल्टीप्लायमध्ये जातो, तो 6 मल्टीप्लायमध्ये आहे तो 6 या ठिकाणी डिव्हिजनमध्ये जातो आणि इज इक्वल टू सिम्बॉल जसा तसा रायटिंग करून एल सी एम हे नेम आपल्याला जसा तसा रायटिंग करावं लागेल। त्यानंतर आपल्याला 216 6 डिवाइड करायचं आहे, डिवाइड याप्रमाणे करायचं आहे 216 / 6, 6 3 = 18, 21 - 18 3, 6 जसेच्या तसे, 6 6 = 36, 216 जर 6 डिवाइड केलं तर आन्सर आलेला आहे 36। म्हणून 36 इज इक्वल टू एल सी एम, 36 काय राहणार आहे एल सी एम, म्हणून ऑप्शन ए 36 इज अ राईट आन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, द प्रोडक्ट ऑफ द एल सी एम अँड एस सी एफ ऑफ टू नंबर इज 384, इफ वन ऑफ देम इज 24 देन द अदर नंबर इज, हे पण एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 प्रमाणेच आहे। द प्रोडक्ट ऑफ एल सी एफ आणि एस सी एफ म्हणजे एल सी एम आणि एस सी एफ ह्या दोन नंबरचा जो प्रोडक्ट आहे म्हणते तो आहे म्हणजे 384, इफ वन ऑफ देम इज 24 तर त्यापैकी एक नंबर जो दिला आहे म्हणजे 24 आणि आपल्याला अदर नंबर फाईंड करायचा आहे, म्हणजे हे दोन नंबरचा काय एल सी एम आणि एस सी एफचा प्रोडक्ट आहे आणि दोन नंबरपैकी एक नंबर आपल्याला 24 दिलेला आहे तर आपल्याला अदर नंबर फाईंड करायचा आहे। तर याची मांडणी आपल्याला याप्रमाणेच करायची आहे, टू नंबर म्हणजेच एक्स इंटू वाय या व्हेरिएबलचा यूज करायचा आहे आपल्याला, इज इक्वल टू सिम्बॉल द्यायचा आहे, त्यानंतर एल सी एम इंटू एच सी एफ याप्रमाणे मांडणी करून घ्यायची आहे। आता आपल्याला त्या एल सी एम आणि एस सी एफचा प्रोडक्ट दिलेला आहे, तो दिलेला आहे 384 आणि एक्स आणि वाय ह्या दोन नंबरपैकी आपल्याला एक नंबर दिलेला आहे 24 आणि इंटू दुसरा नंबर दिलेला नाही आहे, तर दुसरा नंबर आपला काढायचा आहे। म्हणून आपल्याला जर व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबल अगोदर आपण जसा तसा रायटिंग करतो, इज इक्वल टू नंतर 384 हा नंबर रायटिंग करून घ्यायचा आहे। केव्हाही नंबर आपल्याला काढायचा असेल तर व्हेरिएबलचा नंबर काढायचा असतो आणि तो नंबर आपल्याला नंबर जोड न्यायचा असतो, तर हा 24 मल्टीप्लायमध्ये आहे, ह्या साईडने इज इक्वल टू सिम्बॉलच्या त्या साईडनं न्यायचा असेल तर तो डिव्हिजनमध्ये जातो, म्हणून तो 24 डिव्हिजनमध्ये आपण रायटिंग केलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला 384 24 डिवाइड करायचं आहे, ते याप्रमाणे 384 / 24 तर 24 1 = 24, 8 - 4 = 4, 3 - 2 = 1, 4 जसाच्या तसा आणि 24 6 = 6, ते होतात 144 - 0 0 0। तर आपण डिवाइड केल्यावर वायची जी व्हॅल्यू आलेली आहे म्हणजे दुसरा नंबर जो आपण फाईंड केलेला आहे तो आहे 16, म्हणून ऑप्शन डी 16 इज अ राईट आन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, द एस सी एफ अँड एल सी एम ऑफ टू नंबर आर 5 & 385 रिस्पेक्टिव्हली। तर या आपण क्वेश्चन नंबर 4 प्रमाणेच आहे, द एस सी एफ आणि एल सी एम, एस सी एफ आणि एल सी एम दिला आहे म्हणजे टू नंबरचा 5 & 385 रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने एस सी एफ असेल 5 आणि एल सी एम कोण असेल 385। तर इफ वन ऑफ द नंबर इज 55, आता दोन नंबरपैकी म्हणते एक नंबर 55 दिलेला आहे तर अदर नंबर आपल्याला फाईंड करायचा आहे। तर या ठिकाणी अगोदर आपण एस सी एफ आणि एल सी एम रायटिंग करून घेणार आहे, कुठल्या वेळेस आपण नंबर मागेपुढे रायटिंग केलं तरी चालेल। अगोदर एस सी एफ आणि एल सी एम याप्रमाणे रायटिंग केलं तरी चालेल आणि त्यानंतर दोन नंबर म्हणजे एक्स इंटू वाय हे याप्रमाणे आपण चेंज केलं तरी चालेल, म्हणजे हा टर्म या साईडला रायटिंग केलं तरी चालेल आणि हा टर्म या साईडला रायटिंग केला तरी चालेल।
तर या ठिकाणी आपल्याला SF आणि LCM दिलेला आहे 5 आणि 385, तर आपण त्याखाली नंबर रायटिंग करून घेणार आहे. SF जो आहे 5 आहे आणि LCM आहे 385 इंटू 385 इज इक्वल टू, या दोन नंबरपैकी एक नंबर 55 दिलेला आहे आणि अदर नंबर आपल्याला म्हणजे वाय फाईंड करायचा आहे. तर याकरता आपण मांडणी केल्यावर नंबर आपल्याला व्हेरिएबलचा जो नंबर आहे तो आपल्याला नंबरजवळ आणायचा असेल तर तो नंबर आपल्याला बघावा लागेल तो कशामध्ये आहे. प्लसमध्ये असेल तर तो या साईडला मायनसमध्ये जातो, मायनसमध्ये असेल तर प्लसमध्ये जातो, मल्टीप्लायमध्ये असेल तर डिव्हिजनमध्ये जातो. म्हणून 55 आपल्याला या दोन नंबरला डिव्हिजनमध्ये रायटिंग करायचं आहे, म्हणजे 5 × 385 / 55 इज इक्वल टू वाय जसाच्या तसा. आता आपल्याला ह्या नंबरने वरच्या नंबरला डिवाइड करता येतो किंवा वरच्या एका नंबरने खालच्या नंबरला डिवाइड करता येतो. म्हणून 5 × 5 = 5, 5 × 5 = 5. आता 11ने आपल्याला 385 डिवाइड करायचं आहे, म्हणजेच 385 / 11. 11 × 3 = 33. 8 − 3 = 5, 3 − 3 = 0. 5 जसंच्या तसा, 11 × 5 = 55 = 0. तर 11ने आपण जर या नंबरला डिवाइड केलं तर ते आन्सर येणार आहे 35, म्हणजेच 35 झालेली आहे वायची व्हॅल्यू. वाय म्हणजे अदर नंबर, म्हणून ऑप्शन बी 35 इज द राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, द SCF अँड LCM ऑफ टू नंबर आर 4 and 48 रिस्पेक्टिव्हली, म्हणजेच SCF आणि LCM दिला आहे म्हणते दोन नंबरचा, तो आहे म्हणते 4 and 48. SCF 4 तर LCM 48 रिस्पेक्टिव्हली म्हणजे क्रमाने. इफ वन ऑफ द नंबर, म्हणजे इफ म्हणजे जर एक नंबर असेल म्हणते 12, देन द अदर नंबर इज, तर अदर नंबर ऑप्शनमधून कुठला असेल याकरता आपण याप्रमाणे मांडणी करून घ्यायची आहे. SCF × LCM, त्यानंतर टू नंबर म्हणजे X × Y. याप्रमाणे आपण नंबरची मांडणी का बरं करतो, कारण की SCF आणि LCM या दोघांचा जो मल्टीप्लाय येत असतो तोच त्या दोन नंबरचा असणारा LCM आणि SCFचा मल्टीप्लाय येत असतो. म्हणून आपण याप्रमाणे त्याची मांडणी करायची असते. तर SCF दिलेला आहे आपल्याला 4 आणि LCM दिलेला आहे 48. आता एक नंबर दिलेला आहे 12, म्हणून एक्स म्हणजे आपण 12 घेणार आहे आणि वायची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे. आता हा 12 नंबरजवळ न्यायचा असेल तर तो मल्टीप्लायमध्ये आहे 12, या साईडनं डिव्हिजनमध्ये होतो. म्हणून 4 × 48 जसे तसे रायटिंग करून घ्यायचे आहे आणि 12 आपल्याला या ठिकाणी डिव्हिजनमध्ये रायटिंग करायचं आहे आणि इज इक्वल टू वाय व्हेरिएबल जसाच्या तसा. आता 12ने आपण या 48ला डिवाइड करू शकतो, तर 12 × 1 = 12, 12 × 4 = 48. त्यानंतर वर साईडला कोण शिल्लक राहिलेला आहे 4 × 4, तर 4 × 4 = 16. खाली 1 शिल्लक राहिला तो रायटिंगने करायचा आहे, म्हणून जे वायची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे 16. म्हणून ऑप्शन ए 16 इज द राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, द लिस्ट नंबर विच व्हेन डिवाइडेड बाय 10, 15, 24 or 30 लिव्ज नो रिमाइंडर इज. आता या ठिकाणी द लिस्ट नंबर, लिस्ट म्हणजे कमीत कमी, विच व्हेन डिवाइडेड बाय 10, 15, 24 or 30, म्हणजे 10, 15 आणि 24 आणि 13 ने जर एका नंबरला जर आपण डिवाइड केलं तर लिव नो रिमाइंडर इज, खाली कुठलाच नंबर शिल्लक राहत नाही म्हणते. तर असा दिलेला नंबर ऑप्शनमधून कुठला आहे, तर आपल्याला लिस्ट म्हणजे कमीत कमी विचारलेला आहे, म्हणून यासाठी आपल्याला LCM काढायचा ह्या सर्व नंबरचा. तर आपण अगोदर ते नंबर रायटिंग करून घेणार आहे 10, 15, 24 आणि 30. आता हे सर्व नंबर कुठल्या टेबलमध्ये येतात ते बघावं लागेल. तर सर्व नंबर हे कुठल्या एका टेबलमध्ये येत नाही, तर आपल्याला जे जे नंबर येतात ते नंबर आपण रायटिंग करून घेणार आहे, म्हणजे 2 × 5 = 10 आणि 15 जसे आहे तसे, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, पुन्हा 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, कारण की या ठिकाणी 1 शिल्लक राहतो. त्यानंतर पुन्हा हे सर्व नंबर कुठल्या टेबलमध्ये येतात ते बघावं लागेल. तर सर्व नंबर नाही आहे, जे जे नंबर येतात ते नंबर आपण रायटिंग करून घेणार आहे, म्हणजेच 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 5 × 3 = 15, 12 जसेच्या तसे. त्यानंतर पुन्हा 3 नंबर रायटिंग करून आपण डिवाइड करून घेणार आहे, 3 × 1 = 3, 3 × 4 = 12, 3 × 1 = 3. त्यानंतर इथे 2 × 2 = 4, 1 जो नंबर नसेल तो नंबर आपण जसा तसा रायटिंग करून घेत असतो.
नंतर लास्ट मध्ये 2 वन जा 2. आता जे बाहेरचे नंबर आहे हे 1 सोडून तो ह्या सर्व नंबरचा मल्टिप्लाय करायचा आहे एलसीएम काढण्याकरिता. तर एलसीएम इज इक्वल टू 2 × 5 × 3, 2 × 5 × 3, नंतर 2 × 2, 2 × 2, 2 × 5 = 10, 10 × 3 = 30, 30 × 2 = 60, 60 × 2 = 120. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी 120 इज द राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स आर द फर्स्ट 3 कॉमन मल्टिपल्स ऑफ 8 and 12. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी 8 आणि 12 मल्टिप्लाय होणारे फर्स्ट 3 नंबर विचारलेले आहे. याकरता आपल्याला 8 आणि 12 एलसीएम काढावा लागेल. त्यानंतर जो एलसीएम येईल त्या पटीतील नंबर आपल्याला घ्यावे लागेल, म्हणजेच 8 आणि 12. हे दोन नंबर कुठल्या टेबलमध्ये ते बघावं लागेल. तर ते दोन नंबर 2 टेबलमध्ये येतात, म्हणजे 2 × 4 = 8, 6 = 12. त्यानंतर पुन्हा 2 × 2 = 4, 2 × 3 = 6. आता हे दोन नंबर कुठल्या टेबलमध्ये आहे नाही, आपण लास्टपर्यंत 1A नंबरपर्यंत पण करू शकतो किंवा ते नंबर जसे तसे रायटिंग करू शकतो. तर इथे 3 × 1 = 3 याप्रमाणे काढलं तर आपल्याला ह्या बाजूच्या नंबरची मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 2 × 2 × 2 × 3, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 3 = 24. म्हणजे आपल्याला 24 हा फर्स्ट नंबर भेटलेला आहे की या नंबरला 8 आणि 12 डिवाइड करता येते. म्हणून आपल्याला 24 पटीतील नंबर घ्यायचा आहे. 24 पटीतील नंबर म्हणजे 24 आपल्याला टेबल रायटिंग करावं लागेल. तर 24 × 1 = 24, 24 × 2 = 48, आणि 24 × 3 = 72. हे 3 नंबर आलेले आहे, म्हणून हे 3 नंबर ऑप्शन एमध्ये दिलेले आहे. म्हणून ऑप्शन ए इज अ राईट आन्सर. ओके, याप्रमाणे आपण असाइनमेंट 5.2 सॉल्व केलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. ओके, थँक्यू.